पहिली बातमी राज्य सरकारचा दावा फोल ठरवणाऱ्या एका आकडेवारीची. उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र नंबर वन असल्याचा गाजावाजा सरकारकडून नेहमी केला जातो, पण इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये महाराष्ट्र चक्क 7व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र सरकारच्या दाव्याची पोलखोल करणारा हा खास रिपोर्ट. उद्योग क्षेत्रात नंबर वन असलेल्या महाराष्ट्रात खरंच उद्योगासाठी पोषक वातावरण आहे का हा प्रश्न पडायचं कारण म्हणजे केंद्र सरकारनं जाहीर केलेली ताजी आकडेवारी. इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र चक्क 7व्या स्थानावर असल्याची माहिती या आकडेवारीतून पुढे आली आहे. या क्रमवारीत तेलंगणानं अव्वल क्रमांक पटकावला असून छत्तीसगड, ओरिसा आणि आसाम यांनी देखील महाराष्ट्रापेक्षा वरचं स्थान मिळवलंय. केंद्र सरकारच्या इंडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन विभागातर्फे देशातील प्रत्येक राज्यात उद्योगासाठी असलेल्या वातावरणाचं मूल्यांकन केलं जातं आणि उद्योगासाठी किती पोषक वातावरण आहे यावरून प्रत्येक राज्याला गुण दिले जातात, क्रमवारी दिली जाते. ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या या क्रमवारीमध्ये ही वेबसाईट आहे त्या विभागाची, त्याच्यात क्रमवारी दिली जाते ईज ऑफ डुईंग बिझनेसची. आणि या क्रमवारीत महाराष्ट्राचा क्रमांक थेट आपल्याला 7वा दिसतोय. महाराष्ट्र इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये 7व्या क्रमांकावर आहे. आपण पूर्ण क्रमवारीत नजर टाकली तर तेलंगणा हे राज्य आहे 54.3% गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. हरियाणा 52.42% गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल 41.40% गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर. छत्तीसगड 38.17% गुणांसह चौथा क्रमांक. ओरिसा 36.29% गुणांसह 5वा क्रमांक. आसाम 35.48% गुणांसह 6वा क्रमांक. आणि महाराष्ट्र 35.22% गुणांसह 7व्या क्रमांकावर. म्हणजे आसाम, ओरिसा किंवा छत्तीसगड ही मागासलेली राज्य आहेत, त्या मागासलेल्या राज्यांपेक्षाही महाराष्ट्र हे राज्य जे औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारी राज्य म्हणून ओळखलं जातं ते इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये मागे आहे मागासलेल्या राज्यांपेक्षा. राज्यात उद्योग वाढीकरता अनेक पावलं उचलल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार केला जातो. राज्यात उद्योग उभारण्याकरता पोषक वातावरण आहे. उद्योग उभारण्याकरता लागणाऱ्या परवानग्या अगदी सुलभ झाल्यात. परवानग्यांकरता वन विंडो सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. असे अनेक दावे सरकारकडून वारंवार केले जातात, मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळीच असल्याचं केंद्र सरकारच्या इंडस्ट्रीयल प्लॅनिंग अँड प्रमोशन विभागाच्या ताज्या अहवालात स्पष्ट झालंय. विभागाच्या वेबसाईटवर टाकण्यात आलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात उद्योगांना परवानगी देण्याकरता सिंगल विंडो सिस्टीम सुरूच झालेली नाही. इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये प्रत्येक राज्याची प्रगती मोजण्याकरता त्या राज्यानं काय सुधारणा केल्या याची तपासणी केली जाते. महाराष्ट्रानं या क्षेत्रात आत्तापर्यंत 131 सुधारणा केल्या, पण 241 सुधारणा अद्याप बाकी आहेत. विशेष म्हणजे छत्तीसगड, ओरिसा, आसाम यासारख्या मागासलेल्या राज्यांनी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांपेक्षा चांगली कामगिरी केल्याचं समोर आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात राज्याचा क्रमांक तर महाराष्ट्रापेक्षाही मागे म्हणजेच 9व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेसच्या क्रमवारीत जी पहिली 3 राज्य अग्रस्थानी आहेत त्यापैकी तेलंगणा आणि पश्चिम बंगाल ही 2 राज्य भाजपची सत्ता नसलेली आहेत. पण असं असतानाही महाराष्ट्र आणि गुजरातपेक्षा प्रभावी कामगिरी करण्याची किमया त्यांनी साधली आहे. महाराष्ट्रातल्या भाजपच्या सरकारला 3 वर्ष पूर्ण होत असताना समोर आलेली ही आकडेवारी निश्चितच सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.